मुलानु क्वेश्चन नंबर 8 रॉय एंड रिक्स स्टार्टेड अ बिजनेस विथ कैपिटल ऑफ रुपीज 80,000 एंड 75,000 रिस्पेक्टिवली म्हणजे रॉयचं कॅपिटल 80,000 आहे ऍट द बिगिनिंग ऑफ इयर आणि रिक्सचं कॅपिटल 75,000 आहे ऍट द बिगिनिंग ऑफ इयर सो बिगिनिंग ऑफ इयर असल्यामुळे 80,000 अँड 75,000 वर जर तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल चार्ज केला तर 101% 12 मंथचा जाईल का कारण की तुम्ही एंटायर इयर ते काय वापरताय बाळांनो कॅपिटल वापरताय ठीक आहे नेक्स्ट रॉय इज एंटायटल टू रिसीव अ सॅलरी ऑफ रुपीज 1500 पर मंथ म्हणजे आता काय झालं की रॉयला आज सॅलरी मिळते सो इथे दोन कॅपिटल अकाउंट बनवून आपण फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग फिक्स कॅपिटल मेथड मध्ये करंट अकाउंट मध्ये सॅलरी दाखवतो आणि त्यामुळे करंट अकाउंटचा बॅलन्स वाढणार ठीक आहे जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर फक्त आपण कॅपिटल मध्ये दाखवणार आणि कॅपिटलचा बॅलन्स वाढणार रिक्स एंटायटल टू रिसीव रेंट ऑफ रुपीज 1250 पर मंथ ऑन द प्रीमायसेस हायर्ड फ्रॉम हर फॉर बिझनेस म्हणजे काय झालंय रॉयनी आणि रेक्सने जो बिझनेस चालू केलाय तो रेक्सच्या जागेत चालू केला तर मग रेक्सनी जर कधी या बिझनेसला ही जागा दिली नसती तर मग टॉबी याचे काय केलं असतं म्हणून त्यांनी रेंटला दिली असती दुसऱ्याला तर मग फर्म काय म्हणते की तू आम्हाला जागा दिली तर आम्ही तुला रेंट देतो किती रुपये देतो 1250 रुपीज पर मंथ रेंट देतो तर मग याचा अर्थ काय झाला की रेक्सला फर्म कडनं रेंट मिळणार आहे सोबत ऑबियस आहे त्याचा करंट अकाउंटचा बॅलन्स आणि फ्लक्च्युएटिंग मध्ये कॅपिटलचा बॅलन्स काय होणार भाग इन्क्रीज होणार म्हणजे याला सॅलरी मिळते तर याला रेंट मिळते इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज परमिटेड ऍट द रेट ऑफ 10% पर ॲनम म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती काढायचं आहे 10% इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज 9% पर ॲनम सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती सांगितलं 9% ड्युरिंग द इयर राजा आणि राणी ते चुकीचं नाव आलेलं तिथे रॉय आणि रेक्स पाहिजे ठीक आहे ड्युरिंग द इयर राजा आणि राणी जिथे आलेले ते राजा आणि राणी नाहीये तर रॉय आणि रेक्स आहे हॅव विड्रॉन द 15,000 इच म्हणजे प्रत्येकी 15,000 काढतायत पण 15,000 रुपये ड्रॉइंग काढतात पण कधी काढतात ते दिले का बाळांनो नाही जर कधी काढतात ते दिलं नसेल तर बट ऑबियस आहे 15,000 रुपीज ज्यांनी विड्रॉ केली ती तारीख दिली नाहीये म्हणून आपण त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करणार पण फॉर 6 मंथ्स ओनली किती मंथ 6 मंथ कारण की या 15,000 ला कधी विड्रॉ केले याची डेट दिलेली नाहीये सो ड्युरिंग द अकाउंटिंग इयर नेट लॉस ऑफ 60,000 बघा इतके दिवस आपण बघितलं बाळांनो प्रॉफिट 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 आहे आज आपण लॉस बघतोय सो लॉस 60,000 आहे म्हटल्यावर लॉसने कॅपिटल कमी होतं किंवा करंट अकाउंटचा बॅलन्स कमी होतो ठीक आहे इतके दिवस आपण प्रॉफिट बघितलं तर प्रॉफिटने काय होतं बाळांनो बॅलन्सेस वाढतात ठीक आहे तर चला तर रॉय आणि रेक्स आपण दोघेही करणार आहोत कॅपिटल अकाउंट अंडर द फिक्स आणि अंडर द फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड सो कम टू द गर बांधनो आन्सर बघा क्वेश्चन नंबर 8 दिसतोय क्वेश्चन नंबर 8 त्याच्यात फिक्स कॅपिटल मेथड आहे ठीक आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण मी दिलेलं आहे ठीक आहे तर लाईन ड्रॉ करून घ्या काउंट करून ठीक आहे त्याच्यानंतर काय करून घ्या आपण सर्वात पहिले सोडवायच्या अगोदर आपण पहिले वर्किंग नोट कम्प्लीट करून घेऊया काय तरी 3 वर्किंग नोट एक तर काय इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ठीक आहे की जेणेकरून काय बांधू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलची त्या जस्ट वर्किंग नोट आपण काय करून घेऊया पहिले कम्प्लीट करून घेऊया आणि मग काय करू बांधू आपण सॉल्व करूया ठीक आहे तर बघा पहिले इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुणासाठी रे बाळांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुणासाठी रॉयसाठी ठीक आहे सो रॉयसाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे बाळांनो रॉयचं कॅपिटल किती आहे 80,000 80,000 वर किती पर्सेंटेज बाळांनो 10% ठीक आहे सो 80,000 वर 10% किती होतात बाळांनो 8,000 आणि रेक्सवर रेक्ससाठी पण सेम फिगर 75,000 इज कॅपिटल ऑफ द रिस्क त्याच्यावर 10% इट कम 7,500 सो द इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर रॉय इज 8,000 अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर रेक्स इज 7,500 सो सेम थिंग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कुणासाठी बाळांनो फर्स्ट थिंग ऑफ कोण बाळांनो रॉय रॉयचं कॅल्क्युलेट करूया सो रॉयचं कॅल्क्युलेट करायसाठी बघा पहिले मी एंटर सिलेक्ट करतो आणि डिरेक्टली दाखवतो बघा रॉय किती आहे बाळांनो ड्रॉइंग 15,000 आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 9% आहे करेक्ट आणि किती मंथ साठी 6 मंथ साठी तर इट कम्स किती बाळांनो 675 रुपीज ठीक आहे तर पुढे नेक्स्ट कोण आहे बाळांनो इथे रेक्स आहे रेक्स साठी बाळांनो किती बाळांनो 15,000 अगेन सेम
इथे पण किती येणार बांधणं 675. असं का? कारण की दोघांचे काय बांधणं इथे कॅपिटल काय बांधणं सेम असल्यामुळे, सॉरी दोघांचे काय बांधणं इथे ड्रॉइंग सेम असल्यामुळे आपल्याला काय होतं बांधणं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पण सेम आलाय. ठीक आहे, तर वेगवेगळ्या ड्रॉइंगची रक्कम असती तर बॉट ऑबियस इथे 675 आणि इथे 675 मध्ये डिफरन्स आला असता. ठीक आहे, ओके. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस, तर पुढे बाळांनो डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस, डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस काय बाळांनो सेम थिंग. आणि आज प्रॉब्लेम मध्ये बाळांनो त्यांनी आपल्याला रेशो दिलेला आहे का, दिलेला आहे का, नाहीये. जर प्रॉब्लेम मध्ये रेशो दिला नसेल तर बट ऑबियस आहे आपण काय घेतो बाळांनो, काय घेतो आपण, इक्वल रेशो घेतो. सो नाव कम टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस. हियर मिस्टर रॉय, रॉयचा डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस काय बाळांनो किती बाळांनो 60,000 × 1/2 इक्वल ना रे बांधणो, म्हणजे 1:1. सो 1:1 लिहिताना 1/2 30,000. आणि इथे पण काय बांधणो, नेक्स्ट कोण आहे आपल्या इथे, रेक्स. रेक्स आपण वाटताना काय बांधणो, द सेम थिंग इज 60,000 × 1/2 30,000. सो द 60,000 × 1/2 and 60,000 × 1/2 30,000 काय झालं बांधणो, हा लॉस आला. सो आपल्या सगळ्या वर्किंग नोट काय झाल्या बांधणो कम्प्लीट झाल्या. सो नाव वी कॅन सॉल्व द डिरेक्टली प्रॉब्लेम, करेक्ट. सो पहिली मेथड कुठली बांधणं, फिक्स कॅपिटल मेथड. ठीक आहे, फिक्स कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल आणि करंट. कॅपिटल मध्ये फक्त कॅपिटल लिहिणार, करंट मध्ये बाकीच्या. कॅपिटल व्यतिरिक्त सगळ्या आयटम करंट मध्ये येणार. ठीक आहे, तर पहिली गोष्ट तर काय दिसतो बांधणं, तर फिक्स कॅपिटल मेथड मध्ये सर्वात पहिले आपल्याला दिसणार काय बांधणं, ओपनिंग बॅलन्सेस ऑफ रॉय अँड रेक्स. सो बघा, बाय कॅश अँड बाय कॅश आणि बँक नाही बांधणं, इथे चुकून आलंय. बाय इथे काय लिहूया आपण, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, कारण की सुरुवातीला त्यांचं कॅपिटल होतं म्हणून. ठीक आहे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000 ऑफ रुपीज वाय अँड 75,000 रुपीज ऑफ कोण बांधणो, रेक्स. सो त्यानंतर त्यांनी आपण कॅल्क्युलेट केले ऑलरेडी इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ओनली बिकॉज ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंट बॅलन्स विल गेट इन्क्रीज. सो म्हणून बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर एंट्री करायची झाली तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. आणि 8,000 and 7,500 शेजारीच बघा आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत. देन काय बांधणं, रॉयला सॅलरी मिळाली, करेक्ट. सो रॉयला सॅलरी मिळाली हाऊ मच, सो रॉयला सॅलरी मिळाल्यामुळे 18,000 रुपीज 1,500 × 12. सो 18,000 रुपीज सॅलरी टू द रॉय. नेक्स्ट काय मिळालं बाळांनो, रेंट मिळालं. कुणाला मिळालं रेंट, रेंट टू रेक्स. रेक्सला रेंट मिळालं. सो बाय रेंट 1,250 × 12 किती बाळांनो 15,000 रुपीज इज रेंट फॉर रेक्स. म्हणजे सॅलरी रॉयला मिळाली म्हणून रॉयचं कॅपिटल सॅलरीनी वाढलं, रेंटनी रेक्सचं कॅपिटल वाढलं, म्हणून आपण काय घेतो बाळांनो रेक्सच्या कॅपिटलमध्ये किंवा करंट अकाउंटचा बॅलन्स. द नेक्स्ट इज वॉट काय बाळांनो, आज प्रॉफिट झालेला नाहीये त्यामुळे आपण प्रॉफिट वाटू शकत नाही, पण आपलं ड्रॉइंग जरूर झालेलं आहे. ठीक आहे, सो ड्रॉइंग किती बाळांनो 15,000, करेक्ट. सो ड्रॉइंग इज 15,000 ड्यू टू द ड्रॉइंग कॅपिटल विल गेट डिक्रीज. ठीक आहे, सो टू ड्रॉइंग म्हणजे करंट अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट, करेक्ट. 15,000 आणि आज लॉस झालाय बाळांनो, आणि लॉसनी कॅपिटल वाढतं, सॉरी प्रॉफिटनी कॅपिटल वाढतं. प्रॉफिट आपण क्रेडिट साईडला लिहितो तर लॉस आपण डेबिट साईडला लिहितो. तर बघा लॉस, नेट लॉस फॉर द इयर 30,000 याची सुद्धा वर्किंग नोट आपण केलेली आहे. आता बघा बाळांनो आजचा प्रॉब्लेम खूप सोपा होता, तसं बघितलं तर आपण एक मेथड आपण संपवलेली आहे. मग आता फायनली उरलं काय आपल्याला बाळांनो, टोटल घ्यायची. ठीक आहे, सो टोटल घ्यायची तर पहिले सर्वात पहिले आपण काय करायचं, फिक्स कॅपिटल अकाउंट, फिक्स कॅपिटल मेथड आपण काय करूया, क्लोज करूया. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आधी आपल्याला कुठली साईड मोठी वाटते, तर बट ऑबियस त्याच्यासाठी बाळांनो आपल्याला कुठली साईड मोठी आहे, क्रेडिट साईड मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड, पुट इन टू द डेबिट साईड केलंय, आणि काय बाळांनो जो बॅलन्स उरेल त्यालाच काय म्हणणार तुम्ही, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ठीक आहे, सो 80,000 and 75,000 रुपीज. सो 80,000 and 75,000 टू बॅलन्स काय बाळांनो कॅरीड डाऊन आलेला आहे, कोणाचा, रॉयचा आणि रेक्सचा. सेम तीच गोष्ट आपल्याला बघायची, पण आज पार्टनर्स करंट अकाउंटची डेबिट बाजू मोठी. सो कॅन वी टेक द टोटल, येस. सो बाळांनो इथे एकच मिनिटं, तर बघा बाळांनो आपण डेबिट साईडची टोटल बघायची, जरा चुकली होती डेबिट साईडची टोटल, परत आपण एकदा बघूया की डेबिट साईड इथे मोठी आहे. सो वी टेक द टोटल ऑफ डेबिट साईड, डेबिट साईडची टोटल आली किती बाळांनो इथे
45,675 कशी आली तर बाळांनो इथे एक ऐटम आपण लिहायचं विसरून गेलेलो आहे ते म्हणजे काय बाळांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल ठीक आहे सो बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती बाळांनो सॉरी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कारण की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मगाशी मी तुम्हाला म्हटलं सगळं झालंय पण एक गोष्ट लिहायची राहिली होती आपली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मुळे काय झालं बाळांनो इथे टोटल किती आली बाळांनो 45,675 आणि इकडे पण टोटल किती आली 45,675 ठीक आहे तीच आपण कुठल्या साइडला मांडतो बाळांनो क्रेडिट साइडला मांडतो तर बघा सो 45,675 क्रेडिट साइडची टोटल आणि तीच आपण कुठे मांडली 45,675 डेबिट साइडची टोटल आहे तीच आपण कुठे मांडतो बाळांनो क्रेडिट साइडला मांडतो ठीक आहे सो टोटल घेतली आपण आता इथे जो बॅलन्स उरेल 45,675 मधनं आपण काय करणार बाळांनो डिडक्ट करणार वरच्या फिगर आणि डिडक्ट करून जो बॅलन्स आपल्याकडे उरेल तो बॅलन्स काय राहणार बाळांनो बाय बॅलन्स कॅरी डाऊन आता बघा आज इथे बॅलन्स नॉर्मली आपण क्रेडिट बाजूची टोटल घेतो आणि डेबिट बाजू करतो आज काय झालंय आज डेबिट बाजू मोठी आली आहे म्हणून क्रेडिट बाजूची टोटल लेस करू एवढी फिगर आली नेहमीचा प्रश्न काय असतो की क्रेडिट बाजू मोठी आली की ही लायबिलिटी असते फर्मची क्रेडिट बाजू डेबिट बाजूपेक्षा करंट अकाउंटची मोठी आली तर ती फर्मची लायबिलिटी असते आणि जेव्हा करंट अकाउंटची डेबिट बाजू मोठी क्रेडिट पेक्षा येते तेव्हा ती फर्मची ऍसेट होते परत एकदा सांगतोय जेव्हा करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट क्रेडिट बाजू मोठी असते डेबिट पेक्षा तेव्हा जो बॅलन्स येतो तो फर्मची लायबिलिटी असते आणि जेव्हा कॅपिटल अकाउंट म्हणा किंवा करंट अकाउंटचा बॅलन्स म्हणा डेबिट बाजू मोठी असते क्रेडिट पेक्षा तेव्हा जो बॅलन्स येतो ती फर्मची काय असते बाळांनो ऍसेट असते असं का कारण की लायबिलिटी म्हणजे फर्म पार्टनरला देणार आणि इथे थोडक्यात हा डेबिट बाजू क्रेडिट पेक्षा मोठी म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह बॅलन्स झालाय कोणाचा करंट अकाउंटचा तो काय बाळांनो करंट अकाउंटचा निगेटिव्ह बॅलन्स असल्यामुळे तिथे काय झालं बाळांनो तुम्हाला ती फर्मची ऍसेट होते ठीक आहे तर आता सेम काय बाळांनो फिक्स कॅपिटल मेथड झालं आता या बाळांनो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये सर्वात पहिले काय लिहिणार आपण बाळांनो इथे सेम प्रोसिजर काय बाळांनो बाय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कारण की मगाशी या अगोदरचे प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय आताही सांगतोय वरतीचे दोन वेगवेगळे अकाउंट केले आज तेच एकत्र अकाउंट आपल्याला करायचे ठीक आहे तर बघा सो 80,000 अँड 75,000 त्याच्यानंतर काय मिळालं बाळांनो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळालं ठीक आहे सो काय मिळालं असणार बाळांनो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल सो बघा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,000 अँड 7,500 करेक्ट सो त्याच्यानंतर त्याला काय मिळालं बाळांनो सॅलरी जसं करंट अकाउंटचा बॅलन्स वाढतो तसं कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स वाढतो तसं याला काय मिळालं असणार बाळांनो रेंट बघा बाळांनो तिथे पण करंट अकाउंटच्या पण क्रेडिटलाच गोष्टी होत्या या फ्लक्च्युएटिंग मेथड मध्ये पण या कुठे जाणार बाळांनो कॅपिटलच्या क्रेडिटलाच जाणार आहे का असं कारण की बाळांनो कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट फक्त दिसायला वेगवेगळं आहे पण नियम एकच आहे ठीक आहे आणि इकडे काय बाळांनो ऍज युज्युअल आपलं ड्रॉइंग सो रॉयचं ड्रॉइंग ठीक आहे त्याच्यानंतर काय बाळांनो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ठीक आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बाळांनो किती आहे 675 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जशावरती सगळ्या आयटम रेकॉर्ड केल्या आता तिथे सगळ्या रेकॉर्ड केल्या आणि आता फायनली आपण काय दिलं यावेळेसचा लॉस ठीक आहे सो नेट लॉस किती आला 30,000 तर आता इथे कुठली बाजू मोठी येते बाळांनो सो जर अपरेंटली तुम्ही व्यवस्थित बघताल तर कुठली बाजू मोठी येते बाळांनो क्रेडिट सो विल टेक द टोटल ऑफ क्रेडिट 1,06,097,500 तीच कुठे मांडणार बाळांनो डेबिटला मांडणार 1,06,000 अँड काय बाळांनो आता काय करायचंय 1,06,000 मधनं अँड 97,500 मधनं ते काय करायचं बाळांनो डिडक्ट करायचंय करेक्ट सो डिडक्ट केल्यानंतर जो बॅलन्स उरेल तोच तुमचा बॅलन्स असणार तो जो बॅलन्स उरेल तो तुमचा बॅलन्स असणार आहे ठीक आहे तर बघा 1,06,000 मधनं अबव थ्री फिगर लेस अँड 97,500 मधनं अबव थ्री फिगर लेस सो यू विल गेट द वॉट टू बॅलन्स कॅरी डाऊन किती बाळांनो 60,325 अँड 51,825 रुपीज ठीक आहे इथे तुम्हाला असं वेगवेगळं का दिसतंय कारण की वरती काय होतं दोन अकाउंट वेगवेगळी होती इथे काय बाळांनो एकच अकाउंट मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणून तुम्हाला बॅलन्सेस हे वेगवेगळे दिसतात ठीक आहे तर हा होता क्वेश्चन नंबर 8 आता करूया आपण क्वेश्चन नंबर काय बाळांनो 7 ठीक आहे तर बघा सो क्वेश्चन नंबर 7 थोडासा मोठा आहे तर बघा
Picks, Quicks, Ricks are partner in partnership firm sharing profit and losses in the ratio of 3:2, 2:1 respectively. Their capital balances on 1st April म्हणजे opening ला 45,000, 50,000 and 40,000 म्हणजे याचा पूर्ण 12 महिन्याचा काय आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट पेबल ऑन कॅपिटल 12% पर annum. पेक्स इज एंटायटल्ड अ सॅलरी ऑफ ₹1500 पर मंथ म्हणजे पेक्स ला काय मिळते सॅलरी मिळते. क्विक्स एंटायटल कमिशन ऑफ ₹2000 इन अ इयर म्हणजे पेक्स ला सॅलरी मिळते त्याचा कॅपिटल बॅलन्स वाढणार. क्विक्स ला कमिशन मिळते त्याचा कॅपिटल बॅलन्स वाढणार. रेक्स रिसीव रेंट ऑफ ₹1800 रेक्स कॅपिटल रेंट ने वाढणार फॉर हिज प्रीमायसेस यूज फॉर बिझनेसेस. पार्टनर्स ड्रॉइंग फॉर द इयर पेक्स 5000 क्विक्स 4000 आणि रेक्स 6000. सो ड्रॉइंग या ड्रॉइंगचा डेट दिलेला नाहीये त्याच्यामुळे पुढचा पॉइंट असा आहे की इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग इज 10% पर annum करेक्ट. पण बाळांनो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती बाळांनो 10% पर annum. पण या 10% ही 5000 फिगर चुकीची आलेली बाळांनो इथे ही जी 5000 फिगर आहे ही चुकीची आलेली ठीक आहे. सो ती काय बाळांनो कॅन्सल करा म्हणजे हे जे वाक्य दिलं ना पूर्ण 5000 रेक्स पर annum हे बाळांनो काढून टाका हे चुकीचं वाक्य टाइप झालेलं तिथे. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग 10% बाळांनो वरती डेट दिलेलं नसल्यामुळे वरती डेट दिलेली नाहीये त्याच्यामुळे बाळांनो आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 6 महिन्याचा घेणार. आणि हे जे मी सिलेक्ट केलेले वाक्य काढून टाका कार बाळांनो कारण की त्याला काही अर्थ नाहीये ते चुकून टाइप झालेलं आहे. नेट डिस्पोजेबल प्रॉफिट 60,000 प्रॉफिट दिलं रेशो दिलाय 3:2:1 म्हणजे 60,000 3:2:1 मध्ये वाटायचं ठीक आहे. ऑन 1st जुलै म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे थोडक्यात 9 महिने बरोबर निर्माण असं का काउंट केलं कारण की 1 जुलैला पी नी म्हणजेच पी फॉर पेक्स पेक्सनी कॅपिटल आणलं 60,000 आणि क्वेक्सनी कॅपिटल आणलं 40,000 रेक्सनी आणलंच नाही ऍडिशनल कॅपिटल म्हणजे या 60,000 आणि या 40,000 यांना ऍडिशनली रेट ऑफ कॅरेवानो इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार पण किती महिन्याचं बाळांनो 9 महिन्याचं ठीक आहे. ऑन फर्स्ट जुलै वाला कॅरे 1st जुलै 2004 ला जे तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळणार आहे 60,000 आणि कॅरे बाळांनो 40,000 वर किती महिन्याचं 9 मंथचं. You are required to prepare the partner's capital account under the fixed capital method and fluctuating capital method. ठीक आहे तर बघा आता कॅल्क्युलेशन्स करूया ठीक आहे. तर बघा बाळांनो आता आज 3 पार्टनर आहेत म्हटल्यावर फिक्स कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल मध्ये पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स इथे एक पार्टनर्स कॅपिटल झालं ऍक्च्युअली इथे पण काय पाहिजे बाळांनो पार्टनर्स करंट अकाउंट बरोबर आहे. सो पार्टनर्स करंट अकाउंट लाईन काउंट करून घ्या आणि तसं ड्रॉ करा बाळांनो ठीक आहे. आता सर्वात पहिले आपण काय करून घेऊया इंटरेस्ट ऑन कॅपिटल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग याच्या सगळ्यांच्या वर्किंग नोट करून घेऊया बाळांनो ठीक आहे. सो वर्किंग नोट आर व्हेरी इम्पॉर्टंट. बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुणाचं पेक्स. सो ओपनिंग बॅलन्स कारण की दोन आहेत बघा एक ऍडिशनल आणलंय आणि एक ओपनिंग आणलंय. सो ओपनिंग वर पूर्ण 12 महिन्याचा इंटरेस्ट आहे. तर बघा 45,000 वर 12% 5,400 येतात कारण की ओपनिंग कॅपिटल 45,000 होतं आणि त्यांनी ऍडिशनली कॅपिटल किती आणलं बाळांनो फॉर 9 मंथ्स कारण की 1 जुलैला आणलं होतं कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल किती आणलं बाळांनो 60,000 फॉर 12 मंथ्सनी किती महिन्यासाठी बाळांनो 9 मंथ्स का जुलै पासून तर मार्च पर्यंत 9 मंथ्स होतात. सो ओपनिंग कॅपिटल 5,400 आणि ऍडिशनल कॅपिटल वर 5,400. सो पेक्स करण्यासाठी टोटल काय बाळांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं 10,800 हे दिलेलं आहे 45,000 आणि 60,000 आणि 60,000 वर 9 मंथ्स कुठून आले तर बघा बाळांनो इथे डेट दिलेली आहे बाळांनो आपल्याला 1st जुलै. मग 1st जुलैला त्यांनी कॅपिटल आणलंय कोणी पेक्सनी आणि क्वेक्सनी म्हणून त्याच्यावर 9 मंथ्स. सो क्विक्स क्विक्सला पण सेम बाळांनो त्याचं ओपनिंग कॅपिटल दिलेलं आहे 50,000 त्याच्यावर 12% 6,000 आलं आणि त्यांनी ऍडिशनल कॅपिटल सुद्धा आणलेलं आहे. मग ऍडिशनल कॅपिटलवर फॉर 9 मंथ्स वर मग 40,000 वर 12% फॉर 9 मंथ्ससाठी किती आलं बाळांनो 3,600. सो टोटल किती आलं बाळांनो 9,600. सो 6,000 प्लस 3,600 आले किती बाळांनो 9,600 ठीक आहे. देन ओपनिंग कॅपिटल फक्त रेक साठीच काय बाळांनो ओपनिंग कॅपिटल ऍडिशनल कॅपिटल नाहीच आहे. सो 40,000 × 12% 4,800 म्हणजे याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10,800 याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 9,600 आणि याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,800 रुपीज आहे
ओके सो ही झाली इंटरेस्ट ऑन कॅपिटल ची वर्किंग नोट. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ची वर्किंग नोट काय असणार बांधव, आणि ही तर सिंपल आहे बांधव का, कारण की याच्यावर 6 महिन्याचा काढायचा का, कारण की कधी हे 5000 ड्रॉइंग विथड्रॉ केलं ते मला माहित नाहीये, म्हणून 10% फॉर 6 मंथ साठी किती आले बांधव 250 रुपीज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सेम तसंच येतं बाळांनो, बघा बाळांनो 4000 वर 10% आणि फॉर 6 मंथ साठी किती आले बाळांनो 200 रुपीज आले. अँड फॉर रेक साठी पण सेम थिंग, 6000 10% 6 मंथ साठी किती आले बाळांनो 300 रुपीज. सो 5000 4000 and 6000 वर किती बाळांनो 250 200 and 300 रुपीज. ठीक आहे, सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग गेला. सो लास्ट वन काय बाळांनो, डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस नाहीये. सो इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस काय झालं बाळांनो, ते ऍज इट इज टाईप झालं मगाच्या प्रॉब्लेमचं. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, ठीक आहे, तर पेक साठी प्रॉफिट, तर बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट इथे काय दिसतोय, 60000 3/6 का रे बाळांनो, 3:2:1 म्हणजे 3 and 2 + 1 6 होतं, म्हणजे 60000 / 6 × 3 किती आलं बाळांनो 30000. देन अगेन 60000 / 6 × 2 किती आलं बाळांनो 20000. अँड 60000 / 6 × 1 किती आलं बाळांनो 10000, म्हणजे 30000 20000 and 10000 हे काय आलं बाळांनो डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट आला. ठीक आहे, तर आता आपल्या सगळ्या वर्किंग नोट लिहून झालेल्या आहेत बाळांनो, सो डिरेक्टली आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सर्वात पहिले काय करूया बाळांनो, फिक्स कॅपिटल मेथड मध्ये येणार. तर फिक्स कॅपिटल मेथड मध्ये काय येतं तर बघा, तर फिक्स कॅपिटल मेथड मध्ये सर्वात पहिले इथे येणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रे बाळांनो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45000 50000 and 40000. ऍडिशनली कॅपिटल पण 1 जुलैला आणलं, म्हणजे कॅश कम्स इन द बिझनेस अँड लायबिलिटी इन्क्रीज. सो बाय कॅश 60000 40000 and - कारण की ऍडिशनल कॅपिटल यांनी आणलेलं नाहीये. ठीक आहे, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशा दिसतं बाळांनो, पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये त्याचा बॅलन्स वाढला. सॉरी पहिले सॅलरी लिहिले, इंटरेस्ट ऑन कॅपिटल नंतर वाढतं. सो द बाय सॅलरी, सॅलरी इन कॅपिटल वाढणार. सो सॅलरी किती दिली 1500 × 12 प्रॉब्लेम मध्ये दिलेली बाळांनो. बघा प्रॉब्लेम तेवढ्यासाठी मी म्हणतो की प्रॉब्लेम सोडवताना डोळ्यासमोर असला पाहिजे. मग याला काय मिळतं बाळांनो, कमिशन मिळतंय. कमिशन किती मिळतंय बाळांनो क्विक्सला 2000 रुपीज. करेक्ट, सो बाय कमिशन, बिकॉज ऑफ कमिशन कॅपिटल विल इन्क्रीज. देन काय बाळांनो, बाय रेंट. रेंटनी काय होणार बाळांनो, रेक्सचं कॅपिटल वाढणार. रेंट किती आहे 21600, कुठून आला, सो 1800 × 12. ठीक आहे, त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जे की आपण काय केलं बाळांनो कॅल्क्युलेशन केलेले आहेत. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10800 9600 and 4800 ऑलरेडी आपण कॅल्क्युलेशन केलेले आहेत. आणि प्रॉफिट फॉर द इयर, ड्यू टू द प्रॉफिट कॅपिटल विल इन्क्रीज, येस ऑर नो. सो 30000 20000 and 10000. आता सगळं आपलं झालेलं आहे बाळांनो, जस्ट आपल्याला काय घ्यायचं बाळांनो आता टोटल. करेक्ट, पण त्या अगोदर इथे ड्रॉइंग्स आहे, बरोबर आहे. खरं बाळांनो यावेळेस ड्रॉइंग काढलेले. सो कोणी कोणी किती किती बाळांनो, सो 2 ड्रॉइंग्स 5000 4000 and 6000. आणि आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं कॅल्क्युलेशन सुद्धा केलेलं आहे, त्यामुळे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ने कॅपिटल कमी होतं. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 250 200 and 300 रुपीज. गॉट इट नाउ. सो वी हॅव डन ऑल द ऍडजस्टमेंट. नाउ टेक द टोटल ऑफ कॅपिटल अकाउंट, टेक द टोटल ऑफ क्रेडिट साइड, देन यू विल गेट द टोटल ऑफ 1,05,000 90000 and 40000. सेम टोटल कुठली येणार बाळांनो, डेबिटला येणार, कारण की ऑल दोज फिगर्स मीन्स क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड, सो देअर विल बी द बॅलन्स. सो कारण की वरती डिडक्ट करायला काहीच नाहीये. सो द क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल इज 1,05,000 फॉर रेक्स, सॉरी पेक्स, 90000 फॉर क्विक्स अँड रेक्स फॉर 40000. द सेम थिंग इज हियर, द विच साइड इज ग्रेटर, क्रेडिट साइड इज ग्रेटर, देन टेक द टोटल ऑफ क्रेडिट साइड 58800 31600 36400. टेक द डेबिट साइड, येस ऑर नो. अँड आफ्टर डिडक्टिंग द अबाव फिगर्स 58800 डिडक्टिंग द अबाव फिगर्स 31600 deducting above figures, 36400 deducting above figures, then the balance will be what? Two balance carried down 53550 27400 and 30100. Understood? आणि बाळांनो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मध्ये 1,05,000 and 53550 ची टोटल होणार,
90,000 and 27,400 ची टोटल होणार, 40,000 and 30,100 ची टोटल होणार. कुठे? आपण जी दुसरी मेथड घेणार आहोत त्यामध्ये. करेक्ट, कारण की त्यामध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र असणार. तर बघा, बघा आता इथे सोपी फिगर आहे, 40 + 30,100 रेक्सची तिथे टोटल यायला पाहिजे शेवटची. ठीक आहे, तर चला बघूया आता आपण. बघा फ्लक्च्युएटिंग मध्ये सर्वात पहिले काय येणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, नंतर काय येणार बाय कॅश ऍडिशनल कॅपिटल विथड्रॉ, सॉरी ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस, देन काय येणार बाळांनो सॅलरी, सॅलरी ऑफ मिस्टर पेक्स ओनली, देन कमिशन टू क्वेक्स. करेक्ट, देन रेंट टू रेक्स 21,600, देन काय बांधनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज हाउ मच 10,800, 9,600, 4,800, येस ऑर नो, अँड लास्ट वन इज व्हॉट प्रॉफिट फॉर द इयर, येस. सो दिस इज द क्रेडिट साइड, जी जी आपण तिकडे मांडली ना ती सगळी क्रेडिट साइड इकडे मांडली. आता डेबिट साइडला इथे काय येणार बांधणं टू ड्रॉइंग, बघा बांधणं टू ड्रॉइंग. करेक्ट, आणि नंतर काय म्हणणं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, बघा म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 250, 200, 300, आणि फायनली काय घ्यायची म्हणून इथे पण क्रेडिट साइड मोठी असणार, डिस्ट्रक्शनच बघून येतो म्हणून की क्रेडिट साइड मोठी आहे. बघा म्हणून कॅपिटल अकाउंट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड समजताना लगेच कळतं की क्रेडिटने कॅपिटल वाढतं आणि डेबिटने कॅपिटल काय होतं म्हणून कमी होतं. सो नाव टेक द टोटल ऑफ क्रेडिट साइड, सो टोटल विल बी 163,800, 121,600, 76,400, तीच डेबिट ला लिया, येस ऑर नो, अँड आफ्टर डिडक्टिंग द अबाव फिगर्स यू विल गेट द वॉट, बघा 158,550, 117,400 and 70,100 आधीच लिहिलं होतं. बघा आपण आधीच लक्षात गेलं होतं की 70,100 टोटल घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर बाळांनो बघा मी आधीच सांगितलं होतं त्यामुळे तुम्हाला बोललो होतो की 70,100 यायला पाहिजे. का? कारण की वरच्या दोन्ही गोष्टी आपण काय करतोय बाळांनो एकत्र करू. ठीक आहे, तर हे होते दोन प्रॉब्लेम, आणि लक्षात घ्या बाळांनो याच्यात प्रॉब्लेम नंबर 6, दोन प्रॉब्लेम नंबर 2 मी तुम्हाला होमवर्क देतोय. सो प्रॉब्लेम नंबर 2 इज होमवर्क, अँड प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये जरा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम अर्धवट टाईप झालेला आहे त्यामुळे मी तो घेणार नाहीये. त्यामुळे बाळांनो आपण आता पार्टनर्स कॅपिटल मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट वर इथेच प्रॉब्लेम काय करणार बाळांनो संपवणार आहे, आणि नेक्स्ट लेक्चर पासून नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट स्टार्ट करणार. So this is the last two problems on the method of capital account. Okay, so fine. Thank you.